गाइज मी आहे मेघा, तुम्ही बघता मेघा टिप्स अँड न्यूज। कधी कधी आपल्या पायांच्या सांध्यांमध्ये एकदम जास्त त्रास व्हायला लागतो, टाचा वगैरे दुखायला लागतात। मग डॉक्टर बोलतात की चेक करून घ्या, तुमचं युरिक ॲसिड वाढलेलं असू शकतं। आणि रिपोर्ट्समध्ये पण येतं की युरिक ॲसिड वाढलेलं आहे। तर युरिक ॲसिड वाढल्यानंतर नेमकं काय करायचं? अगदी साधा घरगुती उपाय आहे। युरिक ॲसिड वाढल्यानंतर 21 ते 25 दिवसापर्यंत हा उपाय फॉलो करायचा। युरिक ॲसिड होतं बॉडी मध्ये म्हणजेच काय, तर जॉईंट्समध्ये सांध्यांमध्ये ना असे क्रिस्टल तयार होतात छोटे छोटे, आणि ते क्रिस्टल एकदम बॉडीला त्रास द्यायला लागतात, ते लवकर मेल्ट होत नाहीत। आणि ते मेल्ट होण्यासाठी रोज कंटिन्यू 21 ते 25 दिवस तुम्हाला काय खायचं आहे ते मी सांगते। ते सांगण्याआधी प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकन हिट करा, म्हणजे तुम्हाला रेग्युलर अपडेट्स येत जातील। मी आता रेग्युलर अपडेट्स देते, व्लॉगही देत टाकते। आणि आवडलं तर लाईक करा, शेअर करा। तर युरिक ॲसिडसाठी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या घरी असणारा पहिला पदार्थ म्हणजे अजवाईन किंवा ओवा आपण म्हणतो त्याला, ओवा घ्यायचा। आणि आलं घ्यायचं, अद्रक किसून घ्यायचं, अगदी म्हणजे एवढं एवढं होईल असं अद्रक। आणि एक चमचा अद्रक, एक चमचा ओवा, दोन्ही 1 ते 1.5 ग्लास पाण्यामध्ये ठेवायचं, उकळत ठेवायचं। इतकं उकळायचं की तो अर्धाच ग्लास म्हणजे तिसरा पार्ट राहिला पाहिजे, पाण्याचा तिसरा पार्ट राहिला पाहिजे प्यायला तुम्हाला, इतकं पाणी घ्यायचं। आणि जरा जास्त वेळ बारीकाचेवर उकळायचं, मग पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स होतं, अजवाईन आणि अद्रक दोन्ही मिक्स होतं व्यवस्थित। जर नसेल तर तुम्ही रात्रीही त्या पाण्यामध्ये भिजत टाकू शकता अद्रक पण आणि अजवाईन, म्हणजे सकाळी थोडा वेळ उकळलं तरी पाणी एकदम जास्त रेडिश होऊन जातं। आणि तो थर्ड पार्ट जो राहिलेला आहे तो 21 दिवस कंटिन्यू प्यायचा, तर जे क्रिस्टल तयार झालेले आहेत सांध्यांमध्ये युरिक ॲसिडचे ते सगळे निघून जातात आणि टाचा वगैरे दुखायच्या बंद होतात। 1 महिन्याभरानंतर तुम्ही परत जर युरिक ॲसिड चेक केलं, नक्कीच युरिक ॲसिड लो झालेलं असतं किंवा नॉर्मलही झालेलं असतं। हा उपाय करून बघा आणि फरक पडला तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा। अगदी साधासा उपाय आहे पण खूप त्रास देतं, युरिक ॲसिड वाढल्यानंतर आपल्याला जे जॉईंट पेन आहेत ते खूप त्रास देतात। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। टेक केअर, बाय।